हिंजवडीमधील कंपनीत महिलेवरती बलात्काराचा प्रकार घडलेला आहे. कंपनी आवारातील वॉशरूम मध्ये हा प्रकार घडलेला आहे. या प्रकरणी दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. हिंजवडी हा जो भाग आहे तिथून आपण बघतोय मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल एरिया देखील आहे, अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस आहे. कंपनी आवारातील वॉशरूम मध्ये एकूणच हा प्रकार घडलेला आहे. हिंजवडीतील कंपनीत एका महिलेवरती बलात्काराची घटना घडल्याचा प्रकार समोर आलेला आहे. कंपनीच्या आवारातील वॉशरूम मध्ये हा प्रकार घडला आहे. याविषयी अत्यंत महत्वाची बातमी, या संदर्भात अधिकाधिक अपडेट्स आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अतिशय धक्कादायक अशी बातमी, हिंजवडीमधील कंपनीत महिलेवरती बलात्काराचा प्रकार झालेला आहे. अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी कैलास पुरी आपल्याबरोबर आहे. कैलास, आपण बघतोय अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे, कंपनीमध्ये महिलेवर हा बलात्काराचा प्रकार आणि बाहेर आवारातील वॉशरूम मध्ये हा प्रकार घडलाय. जरा अधिक माहिती द्या एकूणच घटनेविषयी. मृदुला, हा जो प्रकार आहे तो इन्फोसिस या आय टी कंपनीतील कॅन्टीनमधील प्रकार घडलेला आहे. कॅन्टीनमध्येच काम करणारी ही महिला आहे, कॅशियर म्हणून तिथे ती काम करत होती. त्याच कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या खातेदारांनी या महिलेवर बलात्कार केलेला आहे आणि त्याची जी तक्रार आहे ती काल हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे. हिंजवडी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. मात्र एकूणच प्रकार हा धक्कादायक आहे. कॅन्टीन मध्ये हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. हिंजवडी आय टी कंपन्यांसाठी ओळखलं जातं, त्या ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ आहे. पोलिसांनी सध्या तरी आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. कैलास पुरी आपल्याला माहिती देत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.